कुठे निघालीस तू? घर सोडून चालली. सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेच्या 9 जूनच्या भागात मिहीर आणि राजूचा विवाह सोहळा संपन्न होतो. तिकडे बाबा चोराकडून घेतलेले पैसे तिजोरीत परत ठेवत असतात. तितक्यात आऊ काकवड निनदला घेऊन खोलीमध्ये येते आणि मला यांच्याबद्दल महत्वाचं बोलायचंय असं बाबांना म्हणते. दुसरीकडे तो चोर पुन्हा एकदा तिकडे येतो आणि घरातले सगळे त्याला मुलीकडचा पाहुणा समजून जेवायला बसवतात. तिकडे आऊ बाबांना राजेश्वरीने निनादसाठी लिहिलेलं पत्र दाखवते. बाबा त्या पत्रावर विश्वास ठेवत नसतात. निनाद बाबांना तिने हे पत्र लिहिलं असल्याचं पटवून देत असतो. त्यावर बाबा तिला तुझ्याशी लग्न करायचं होतं तर मग ती करायला मोकळी होती, तिने मिहीरशी लग्न केलं नसतं असं म्हणतात. त्यावर निनाद तिने फायद्यासाठी मिहीरशी लग्न केलं असं म्हणतो. या लग्नामागे काहीतरी हेतू नक्कीच आहे. प्रेम आणि संसार यासाठी हे लग्न नक्कीच नाही असं आऊ म्हणते. तिकडे काका काकू राजूचं कन्यादान करायला पुढे येतात. तेव्हा राजू माझं कन्यादान आत्या आणि मावशी करतील असं म्हणते. तेव्हा गुरुजी एक कोणीतरी पुरुष लागेल असं म्हणतात. त्यावर राजू ज्यांनी मला कन्या मानलं त्यांनीच माझं कन्यादान केलं पाहिजे असं म्हणते. दुसरीकडे तो चोर एका झाडाखाली झोपलेला असतो. त्याला झोपलेलं बघून निनाद शैलेंद्र आणि शालिनी त्याला पैशाबद्दल विचारतात. तिकडे मिहीर राजूच्या लग्नाचे विधी पूर्ण होतात. ते सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला उभे राहतात. तितक्यात आऊ तिकडून गायब होते. फॅमिली फोटोसाठी सगळे जमतात तेव्हा सुद्धा आऊ तिकडे नसते. दुसरीकडे काकू ज्यूस मध्ये औषध मिसळून राजूला मारायचा प्लॅन करते. मालिकेच्या 10 जूनच्या भागात राजूचा गृहप्रवेश होत असतो आणि आऊ घर सोडून जायचा निर्णय घेते. तिचा निर्णय ऐकून घरातले सगळे शॉक होतात. कुठे निघालीस तू? घर सोडून. मालिकेत पुढे काय घडणार, आऊला परत आणण्यासाठी मिहीर राजू काय प्रयत्न करणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा बॉस माझी लाडाची सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप.